शरदराव महाराष्ट्रात आले. माझ्या मनामध्ये राहून राहून पाल सुकसुकते की त्यावेळेस जर शरदरावांनी हा निर्णय घेतला नसता तर ते देशाचे पंतप्रधान आज आपल्याला दिसले असते. विलासरावने कागद आणला आणि सही करा म्हणाले. मी आता मित्रावर विश्वास ठेवला आणि सही केली तर तो कागद होता की मुख्यमंत्री शरदरावजी पवार यांना काढून टाका आणि दुसऱ्याला बदला. शरदरावजींना एअरपोर्टवर मी घ्यायला गेलो होतो तर त्यांचे डोळे असे डबडब पाण्याने भरलेले होते. मी म्हटलं त्यांना का तुमच्या डोळ्यात पाणी काय? नाही म्हणाले, तुमची नोकरी मी सोडायला लावली आणि मला इथं अपयशाला तिकीट मिळालं नाही. आजचा हा समारंभ मोहिते पाटील सगळ्या कुटुंबियांनी आयोजित केला होता आणि शरदचंद्रजी पवार त्याला कारणीभूत आहेत. कारण असं कधी होत नाही आणि झालंही नाही आतापर्यंत की दादांनी माझा सत्कार करावा किंवा मी दादांचा सत्कार करावा असे कार्यक्रमात झाला असेल, पण विशेष कार्यक्रम ठेवून त्यांचा सत्कार करावा ते शरदचंद्रजी पवार यांच्या सांगण्यामुळं झालेलं आहे हे मी आपल्यालाही सांगू इच्छितो. आणि हे सगळे आमचे सहकारी त्यांनी त्याचा स्वीकार केला. मी मोहिते पाटलांना, विजयदादांना, धैर्यशीलरावांना मनापासून धन्यवाद देतो की यालाही मोठं मन लागतं हा सत्कार करायला. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की कधी ना कधी दादा मी भांडलो असेल, पण तेवढ्यापुरतं आम्ही भांडलो पण एकत्रित राहिलो. पण आम्ही दोघेही कधी एकमेकांच्या विरुद्ध बाह्या सारून आलो नाही. पवार साहेबांनी आता सांगितलं की मी राजकारणात जेव्हा 1973 साली आलो त्यांनीच मला राजकारणात आणलं, नाही तर माझी काय हिंमत होती? सब इन्स्पेक्टर माणूस सॅल्यूट मारणारा जोरात लांबून असं, आणि शरद पवार पुढे राज्यमंत्रीच होते होम मिनिस्ट्रीमध्ये, आणि त्यांच्या पुढे घाबरून जायचं. पण शरदरावांनी आणि माझे एक मित्र होते श्रीराम लेले म्हणून, ते मला त्यांच्याकडे घेऊन गेले होते आणि मला का राजकारणात तू येत नाहीस म्हणून विचारलं. मी त्यांना सांगितलं मी की जरूर येणार आहे पण योग्य परिस्थिती आल्यानंतर. तर ते लगेच उत्तर द्यायला तयार असतात, योग्य परिस्थिती आली आहे दे म्हणाले तू आता. आणि त्या दिवशी ठरलं की मी राजकारणामध्ये यावं. आणि मी पोलीसमध्ये असतानाच माझा अर्ज भरून घेतला, तो कायद्याने भरता येत नाही पण शरदरावांचं चौकडेच वजन होतं. ते माझे जोग नावाचे DCP होते त्यांना सांगितलं की आम्ही सुशील कुमार शिंदेंचा अर्ज घेतोय, ते काय बोलणार विचारे. आणि ते अर्ज पुढे माझा रेटला गेला, पण ते माझे DCP होते ते त्याने मला बोलावलं आणि म्हणाले सुशील कुमार तुमचं करिअर चांगलं आहे, तुम्हाला अनेक रिवॉर्ड मिळालेले आहेत, तुम्ही पुढे मोठे व्हाल, तुम्ही ह्या राजकारणात पडू नका आणि काँग्रेसवाल्याच्या तर बिलकुल नादाला लागू नका म्हणाले. मी म्हटलं साहेब ठीक आहे, मला वकिलीच करायची आहे,
ज्या कोर्टात मी चपराशी आहे त्याच कोर्टात मला वकील म्हणून उभा राहायचं आहे आणि त्यामुळं मी कधीही नोकरी सोडू इच्छितो अशा प्रकारची भूमिका त्यानं सांगितली आणि तिथून निघालो मी. पुढे शरदरावांनी सांगितलं की ते मला तिकीट मिळालं आणि ते तिकीट तिथंच केलं संपलं, कारण हायकमांडनी ज्या हायकमांडमध्ये शरदरावजींनी मला बसवलं होतं आणि तेही होते त्या हायकमांडमध्ये आम्ही लोकांची तिकीटच पक्के करत होतो. त्या हायकमांडनी आम्हाला तिकीट नाकारलं आणि नाही म्हणून सांगितलं. पण मला आजही तो दिवस आठवतो, शरदरावजींना एअरपोर्टवर मी घ्यायला गेलो होतो तर त्यांचे डोळे असे डबडब पाण्याने भरलेले होते. मी म्हटलं त्यांना का तुमच्या डोळ्यात पाणी का? नाही म्हणाले, तुमची नोकरी मी सोडायला लावली आणि मला इथं अपयशाला तिकीट मिळालं नाही. मी म्हटलं काही काळजी करू नका शरदरावजी, मला सवय आहे ह्या सगळ्या गोष्टीची आणि मी कष्ट करेन आणि परत उभा राहीन स्वतःच्या पायावर. तर असा आमचा हा देशाचा नेता हा हळवाही आहे आणि कणखरही आहे. ते हे ज्या वेळेस माझ्या तिकिटाचा प्रश्न उपस्थित राहिला त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते 1973 विजयदादा, आणि शरदरावांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एक सुशीलकुमारला पत्र द्या की करमाळा मतदारसंघामध्ये ह्यांना तिकीट द्यावं म्हणून. आणि म्हणून पहिलं माझं मतदारसंघातला उमेदवारीचं तिकीट देण्याकरता म्हणून विजयदादा पाटलांनी मला शिफारस दिली होती ते काय मी सुरू शकत नाही. शरदराव ते विसरले असतील पण मी विसरलो नाही. ते शरदराव असंच करत राहतात, ज्यांना ज्यांना ते पुढं आणायचं असतं ते अशा तऱ्हेने ते सांगत असतात की हा माणूस चांगला आहे त्याला पुढे ढकललं पाहिजे आणि ते करतात. कुठे आता काय सांगायचं, आता त्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मला कानमंत्र त्यांनी दिलेला होता तू सुशील कुमार तुझा जिल्हा मोठा रगेल आहे म्हणून सांगितलं आणि इथले जे दोन नेते आहेत प्रचंड मोठे आहेत तू कुणाच्याही नादाला लागू नको म्हणा. इकडे नामदेवराव जे जगतात करमाळ्यामध्ये आणि इकडे अकलूजमध्ये शंकररावजी मोहिते पाटील दोघेही बलाढ्य होते, दोघांच्याकडेही ताकद होती, ग्रुप्स होते. मग शरदरावांनी मला जी संध्या आज्ञा केलेली होती मी त्याप्रमाणे मग मी काम चालू केलं. सकाळी नामदेवराव, दुपारी आणि संध्याकाळी शंकरराव मोहिते पाटील, एक सकाळी तर दुसरा दुपारी अशा करेन मी दोघांनाही भेटत होतो आणि मी तुमचाच आहे म्हणून सांगत होतो. पण हे दोघे फार हुशार होते. हा खरंच आमचा नाही, हा शरदरावाचा आहे असं ते म्हणायचे दुसऱ्याला. पण मी मात्र हात जुडून इथं येत असे आणि काम करत असे. पण हे सगळे शिकवण शरदरावांची असायची, नाहीतर मी सोलापुरातला शहरात राहणारा माणूस
कधी झेडपी माहिती नाही, कधी तालुका माहिती नाही, शहरातलं थोडं काम करणारा. पण पवार साहेबांच्या शिकवणीमुळे मला झेडपी कळली, पाण्याचा बांध कळला, पाटबंधारे कळले, आणि मग पुढे तर सगळंच ते लागत गेलं. आत्ता जयंतराव सांगत होते की मी मुख्यमंत्री असताना सामाजिक समतेचा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिला आणि गरिबांना माकडवाले, पंगुडवाले, मरगेवाले अशा लोकांना तिथं स्थान दिलं. ह्याचं कारण असं, शरदरावांचं ट्रेनिंग होतं. हा उगीच काय कुणाला येते काय हे सगळं, ते शक्य नाही. आणि म्हणून मला घडवण्यामध्ये शरदराव शेवटपर्यंत आहे. एक चूक मात्र, वेळ कमी आहे तर जायचं आहे, नाहीतर खूप काही बोलण्यासारखं होतं. एक घटना अशी झाली की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, दोहा सुखा जोडा, मी आणि विलासराव देशमुख पक्के मित्र होतो. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो, दुसऱ्यांदा अध्यक्ष झालो होतो. आणि एके दिवशी असे 4-5 वाजता विलासरावने कागद आणला आणि सही करा म्हणाले. मी आता मित्रावर विश्वास ठेवला आणि सही केली, तर तो कागद होता की मुख्यमंत्री शरदरावजी पवार यांना काढून टाका आणि दुसऱ्याला बदला. मी फसलो होतो तिथं, पण शरदरावांना अखेरपर्यंत काय ते खरं वाटत नव्हतं. सुशील कुमार सारखा एवढा हुशार माणूस फसतो कसा, पण फसलो मित्राच्या करता. मी त्याची कबुली जाहीरपणानं दिली. बरेच दिवस त्यांना ते मान्य होत नव्हतं, आत्ता माहिती नाही अलीकडच्या काळामध्ये. पण तुम्हाला सांगतो, एवढं सगळं असताना शरदराव मला वाटतं ते दिल्लीचे डिफेन्स मिनिस्टर होते, नरसिंगरावांनी संरक्षण मंत्री होते. नरसिंगरावांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला मी महाराष्ट्रात पाठवू इच्छितो, आणि सुशील कुमार शिंदेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायची इच्छा आहे, तर तुम्ही त्यांना बोलवून घेऊन सांगा. त्यावेळेस ते 5 जनपदमध्ये राहत होते. ऐकता ना शरदरावजी, ऐकता ना, 5 जनपद. आता ते 6 जनपदमध्ये राहतात, अगदी समोर त्याच्या 5 जनपदमध्ये राहत होते. रात्री 8:30 वाजता आम्ही दोघे बसलो आणि महाराष्ट्राच्या मंत्र्याची यादी केली. मुख्यमंत्र्याला माझं नाव होतं तिथं. सगळी यादी बिदी केली आणि खिशात घेऊन निघालो. बघा, विचार करा की ज्या शरदरावांनी कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारची घटना होती, पण त्या शरदरावांनी एवढा मोठा विश्वास दाखवला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून नरसिंगरावांच्या पुढे त्यांनी माहिती दिली. हे कसं शक्य आहे? आणि मला दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये यायला सांगितलं की आता तुम्ही परवा दिवशी मुख्यमंत्र्याची शपथ घ्या म्हणून. आणि त्याच वेळे दुसऱ्या दिवशी नरसिंगराव सभ्य होते. मी त्यांचा जनरल सेक्रेटरी होतो काँग्रेस पार्टीचा, पण त्यांच्या मनात काय चाललेलं असायचं ते कळायचं नाही. तर दुसऱ्या दिवशी मला फोन आला की सुशील, आर यू रिअली इंटरेस्टेड इन गोईंग टू महाराष्ट्र? मी म्हटलं त्यांना, सर तुम्ही ठरवा. नाही म्हणाले, तिथं महाराष्ट्राला शरदरावांची गरज आहे
आणि मी महाराष्ट्रामध्ये शरदरावांना पाठवतो आणि शरदराव महाराष्ट्रात आले. माझ्या मनामध्ये राहून राहून पाल सुकसुकते की त्यावेळेस जर शरदरावांनी हा निर्णय घेतला नसता तर ते देशाचे पंतप्रधान आज आपल्याला दिसले असते. पण कधी कधी हा नियतीचा खेळ असतो.